मराठ्यांचं जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी नाहीत अशाच मराठ्यांनी निवेदन द्यावं असं आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या जे राजकीय मराठ्यांनी त्यांच्याजवळून आम्ही निवेदन स्वीकारलं. निश्चितपणे जरंगे पाटलांना आमचा 100% पाठिंबा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका आमची सुरुवातपासून आहे, माझीसुद्धा वैयक्तिक आहे. मराठ्याच्या आरक्षणासाठी वाटील ते आम्ही करायला तयार आहोत, त्यासाठी आमचा जीव बी गेला तरी चालेल. परंतु आज जे निवेदन स्वीकारत असताना मी त्यांना एवढीच विनंती केली की जे राजकीय पदाधिकारी पक्षाचे आहेत त्यांच्या हातून निवेदन न देता जे राजकीय नाहीत मराठे त्यांनीच निवेदन द्यावं, कारण की त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत सत्तेवाले होते, वंचितचे पदाधिकारी होते, ते पक्षाची भूमिका घेऊन जर येत असतील तर आम्हाला त्याचा थोडासा विचार करावा लागेल, कारण की मराठे म्हणून तुम्ही निवेदन द्या. म्हणून जे आमचे पवार साहेब आहेत मराठ्यांचे इथले नेते जे कधी राजकारण करत नाही त्यांच्या हातून आम्ही निवेदन स्वीकारलं आणि 100% ह्या मराठ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.